जेथे वाटा तेथे काटा, उगीच भेदरून जाऊ नको। जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून जाऊ नको। करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळगुळ राहू नको। नवीन मार्ग तुम्ही आयुष्यासाठी निवडलाय ना दोस्तांनो, अडचणी येतील, समस्या येतील, पण अशा अडचणींना समस्यांना उगीच भेदरून जाऊ नको, घाबरून जाऊ नको। तर जी वाट निवडली आहे, जो जीवनासाठी मार्ग निवडला आहे, तो श्रद्धापूर्वक तू चालत राहा। आणि इतिहासाची उदाहरणं आहेत मित्रांनो, शिवरायांनी जर हिंमत धरली नसती तर आज ते महाराष्ट्राचं वैभवशाली राज्य उभं राहिलं नसतं। इतिहासाची अशी उदाहरणं आहेत मित्रांनो की या माणसांनी हिंमत केली म्हणूनच आज मानवी जीवन एवढं वैभवशाली आहे। म्हणून आपण हिंमतीनं जगलं पाहिजे, कर्तृत्वानं जगलं पाहिजे, यासाठी हा संदेश कवीनं दिलेला आहे। कर्तृत्वाची घडवी वेरूळ, कर्तव्याला म्हणतो आपलं कर्तृत्व असं पाहिजे। वेरूळ लेणी हा जागतिक वारसा लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे, शिल्पकृतीसाठी प्रसिद्ध आहे। शनीचे हातोड्याचे घाव सहन करून ते शिल्पाकृती तयार झाली। तसंच संकटांची असेल, दुःखाची असेल, वेदनांची असेल, अशी वेगवेगळी आई वेगवेगळ्या संघर्षाची वेळ आपल्यावरही येणार आहे, परंतु यातूनच खरं आपलं माणूसपण, खरं आपलं जीवन हे सुंदर घडणार आहे त्या वेरूळच्या लेण्यासारखं। आणि हे करीत असताना आपलं जे मानव म्हणून, मुलगा म्हणून, नातेवाईक म्हणून, ज्या ज्या धर्माला, ज्या ज्या नात्याला न्याय द्यायचा असेल, त्या त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यात कसूर नाही राहिली पाहिजे। आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे। अशा पद्धतीनं यातून कवीनं छानपैकी जीवनविषयक संदेश दिलेला आहे। आणि मातेसह मातीचं हे वेळं आपल्याला फेडायचं आहे, म्हणजेच काय तर ज्या आपलं जीवन जे सुजलाम सुफलाम किंवा आपलं जीवन जे घडलं आहे ते फक्त आपल्या कुटुंब, परिवार, मित्र, नातेवाईक एवढ्यावरच नाही आहे, तर ज्या भूमीनं आपल्याला अस्तित्व दिलेलं आहे, ज्या भूमीनं आपल्याला बोली दिली, सर्व देणं दिलेलं आहे, त्या मातेचंही, त्या मातीचंही ऋण आपल्याला फेडायचं आहे। आपण आयुष्य जगतो ते जगत असताना आपल्याला प्रत्येकाचं ऋणही फेडायचं असतं आणि आपलं जीवनही घडवायचं असतं आणि यातून आपली स्वतःची ओळख आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं। एवढा सुंदर संदेश या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे। म्हणून संदीपकडे म्हणतात, आपले जगणे आपली ओळख।